नमस्कार. आज 2 जून 2020 सकाळचे 7 झालेत. सार्वमत बुलेटिनसह मी आनंद पाटील. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. श्रीरामपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यात सर्वाधिक 71 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसाने जिल्ह्यातील 11 तालुक्यात हजेरी लावली असून 388.6 मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या 5.39% पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 97 पैकी श्रीरामपूर, सलावतपूर, टाकळीभान, बेलवंडी या 4 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांचे काही ठिकाणी नुकसान झाले. मात्र या पावसामुळे खरीपाच्या हंगामपूर्व मशागतीला वेग येणार आहे. नेवासा तालुक्यात रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने 8 साली ऊस पिकाचे मोठे नुकसान केले. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत सुखदेव फुलारी. नेवासा तालुक्यात रविवारी रात्री सरासरी 63.62 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पहिल्या वादळी पावसाने 8 साली ऊसाचे पिके भुईसरापट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. रविवारी रात्री 8:30 वाजता नेवासा तालुक्यातील बोशांच गावामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वादळ वाऱ्यामुळे पिकांची पडझड झाली. मात्र पहिल्याच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीसे दिलासा मिळाले आहे. या पावसाने वातावरणातील उष्णता कमी झाली. जमिनीत पेरणीयोग्य ओलावा निर्माण झालेला आहे. ऊस पिकाचे मोठे नुकसान झालेले असून तातडीने पंचनामे करण्यात यावे अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केलेली आहे. रावरी तालुक्याच्या पूर्व भागात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. तालुक्यातील मुसळवाडी येथे अतिवृष्टी झाल्याने कळसरगाव येथील ओढ्याला पूर आला होता. त्यामुळे या भागात रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. सोमवारी जिल्ह्यात आणखी 5 कोरोनाबाधित आढळले आहेत. यात अकोले, संगमनेर, शेवगाव तालुक्यातील प्रत्येकी 1 तर नगर शहरातील 2 बाधितांचा समावेश आहे. आणखी 3 जणांनी कोरोनावर मात केली असून या 3 सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनावर मात करणारे वडाळा महादेव, लिंगदेव व बांबुरी येथील रहिवासी आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 73 झाली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे 69 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. कर्जत आणि श्रीगोंद्यातील कोकडीच्या पाण्यावरून राजकीय वाद पेटला आहे. 2 माजी पालकमंत्री या प्रकरणी सोमवारी उपोषणाला बसले होते. अधिक माहिती देत आहेत सुहास देशपांडे. कर्जत आणि श्रीगोंद्याच्या कोकडीचा पाण्याचा प्रश्न आता पेटला असून माजी मंत्री राम शिंदे यांनी कर्जतमध्ये तर माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंद्यात या संदर्भात उपोषण केले. आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे सांगत शिंदे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. कुकडीचे पाणी 6 जूनला सोडण्यात येणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी 2 दिवसापूर्वी सांगितले होते. त्याच मुद्द्यावरून शिंदे यांनी त्यांना धारेवर धरले. एडगाव धरणच कोरडे असेल तर आमदार पवार पाणी देणार कुठून असा प्रश्न उपस्थित केला. कुकडीच्या अधिकाऱ्यांनीही हे मान्य करत 15 जूनपर्यंत कुकडीचे पाणी कर्जतला येईल असे कार्यकारी अभियंता रामदास जगताप यांनी लेखी दिले. कुकडीच्या पाण्याचे नियोजन व्यवस्थित होत नसल्याचा मुद्दा आमदार भवनराव पाचपुते यांनी उपस्थित केला. कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे व तहसीलदार महेंद्र महाजन यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. कुकडीच्या कालव्यातून अनधिकृतपणे उचलले जाणारे 300 दशलक्ष घनफूट पाणी श्रीगोंद्याच्या पूर्व भागातील सिंचनावर परिणाम करत असल्याचे सर्वांनीच मान्य केले. यापुढे न्याय पद्धतीने आवर्तन देण्याचेही मान्य करण्यात आले. शिर्डी विमानतळावर सोमवारी सायंकाळी इंडिगोचे विमान हैदराबाद येथून दाखल झाले. या विमानातून 43 प्रवासी आले. त्यात 2 बालकांचा समावेश होता. अहमदनगर जिल्ह्यातील 18 जणांसह नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातील मूळ रहिवासी या विमानाने परतले आहेत. लॉकडाऊनमुळे ते अडकून पडले होते. दरम्यान हैदराबादकडे परतीच्या प्रवासासाठी उड्डाण केलेल्या विमानात 28 प्रवासी होते. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत. नमस्कार.